नमस्कार, मी मथुरा, मथुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मटार पनीर कसं बनवायचं ते पाहूयात। खूप साधी आणि सोपी रेसिपी। तर सगळ्यात आधी अर्थातच आपण याचा मसाला किंवा वाटण कसं करायचं ते पाहूयात। तर इथे मी पॅनमध्ये एक चमचाभर तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्येच आपण हा एक मोठा बाउलभर, मी इथे चार मध्यम आकाराचे कांदे घेतले। तर हा कांदा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा। तर सर्वसाधारणपणे जेव्हा मी नॉनव्हेजसाठी कुठलीही ग्रेव्ही करते तेव्हा मी फक्त कांदा आणि खोबरं वापरते, आणि जेव्हा एक पनीर बेस किंवा व्हेजिटेरियन ग्रेव्ही करायची असेल तेव्हा त्यामध्ये मी थोडासा टोमॅटोचा पण वापर करते, जसं की छोले आहे, पनीर आहे किंवा मशरूम ग्रेव्ही आहे। कांदा 1-2 मिनिट आपला परतून झाला की यामध्ये मी इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या घालते आणि थोडंसं आल्याचे तुकडे। तर तुमच्या माहितीसाठी हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय यूट्यूबवरचा माझा मथुराज रेसिपी मराठीचा मटार पनीरचा, तर इथे व्हिडिओच्या खाली इथे एक सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल तुम्हाला, तर ते तुम्हाला क्लिक करायचं। त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे या मी दररोज किंवा आठवड्यातून 4-5 वेळा ज्या छान छान रेसिपीज टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलीच माझी रेसिपी मिस नाही करणार। आणि तुम्ही सबस्क्राईब करून झालं की तिथेच एक बेलचं आयकॉन असेल, बेल म्हणजे जी जिंगल बेल असते तर त्या शेपचं आयकॉन असेल, तर ते पण क्लिक करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला हे नोटिफिकेशन्स टाईम टू टाईम मिळतील आणि त्यानंतर अर्थातच तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे आणि शेअर करायचा आहे। तुम्ही हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करू शकता, फेसबुकवर शेअर करू शकता, ट्विटरवर शेअर करू शकता, इंस्टाग्राम, पिंट्रेस्ट। एक 5 ते 6 मिनिट कांदा परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी रंग यायला चालू झाला आहे कांद्याला। आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो शिरून घेतलं आहे, ते घालते, हे मिक्स करून घे। त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे टोमॅटो व्यवस्थित असं मऊ झालं पाहिजे, सॉफ्ट झालं पाहिजे, कांद्याबरोबर मॅश झालं पाहिजे। या ठिकाणी हे कांदा आणि टोमॅटो 1-3 ते 4 मिनिट मी झाकण ठेवून शिजवून घेतले। आता गॅस बंद करते, बघा, आहा मस्त, तुम्ही बघू शकता हे टोमॅटो मस्त असे मऊ झाले आणि कांद्यामध्ये ऑलमोस्ट मॅश झाले आहेत। आता हे सगळं जे वाटण आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून याची मस्त अशी स्मूद अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। हे वाटण करताना पाणी खूप घालायचं नाही, कमीत कमी पाणी घालून हे वाटण आपल्याला बनवायचं। या ठिकाणी हे वाटण तयार आहे, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं छान स्मूद झालं आहे। आणि हे वाटण करत असताना मी यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। आता तवा गरम झाला आहे, त्यामध्ये मी बटर घालते, 2 चमचे बटर। रेस्टॉरंटची कुठलीही डिश असू दे पनीर पेस्ट, त्यामध्ये बटरचाच वापर होतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल घातलं तरी काहीच हरकत नाही। तर यामध्येच हा मसाला घालूयात वाटण केलेला। हे मिक्स करायचं आणि 1-3 ते 4 मिनिट हा मसाला आपण मध्यम आचेवर परतून घेऊयात। तर बटरमध्ये हा मटार पनीर मसाला मी आणखी 5 ते 6 मिनिट व्यवस्थित परतून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे साईडला याला तेल सुटायला लागलं आणि हा परतत असताना मी आणखी 1-2 चमचे बटर त्यामध्ये वाढवलं। जेवढं जास्त बटर तुम्ही या मटार पनीरमध्ये घालाल तेवढी याची चव खूप जबरदस्त लागेल, रेस्टॉरंट स्टाईल याची चव लागेल। आणि तुम्ही या ग्रेव्हीचं टेक्स्चरही बघू शकता, मस्त अशी सिल्की आणि स्मूथ दिसते। आणि ही जी आपण परतताना अशी उडतही नाही आहे त्याच कारणासाठी मी हे वाटण करत असताना यामध्ये पाणी अजिबात घातलं नाही आहे। या ग्रेव्हीचं टेक्स्चर छान राहतं तुम्ही जर पाणी कमी घातलं तर। आता यामध्ये आपण मसाले घालूयात। सगळ्यात आधी 1 मोठा चमचा धणेपूड, त्यानंतर किचन किंग मसाला।
मोठा चमचा। तर इथे मी बाजारातून विकत आणलेलाच किचन किंग मसाला वापरते आहे। किचन किंग मसालाऐवजी तुम्ही तुमच्याकडे असेल तर मटर पनीर मसाला वापरू शकता, बटर पनीर मसाला वापरू शकता, कुठलाही मसाला घालू शकता। त्यानंतर लाल तिखट, तर हे रंगाचं लाल तिखट आहे, बेडकी मिरचीची मिळते, ती मी नेहमी आणते आणि त्याचं पूड करून आणते। तर त्याऐवजी तुम्ही काश्मीरी चिली पावडर पण घालू शकता। आता आणखी हे 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि या ठिकाणी मी हा मसाला आणखी एक 6 ते 7 मिनिट मस्त असा फ्राय करून घेतला, परतून घेतला। तुम्ही बघू शकता मसाला एकदम ड्राय झाला आणि तेल मस्त असं सुटलं आहे त्याला। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, अगदी थोडंसं, मला खूप अशी पातळसर भाजी नाही करायची। मस्त टेक्स्चर बघू शकता तुम्ही, अगदी रेस्टॉरंट स्टाईल टेक्स्चर आलं आहे या ग्रेव्हीला। आता यामध्ये मी मीठ घालते चवीपुरतं। आपण यामध्ये टोमॅटो घातलं आहे, त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी साखर पण घालू शकता टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी। आणि आता झाकण ठेवून आणखी एक 5 मिनिट मी ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहे। आता एक महत्त्वाचं, मी इथे फ्रोझन मटार वापरते, त्यामुळे फ्रोझन मटार शिजवलेलाच असतो, तो शिजवायची गरज नाही पडत। त्यामुळे सगळ्यात शेवटी मी मटार आणि पनीर एकत्र घालून फक्त एक 5 मिनिट शिजवून घेणार आहे। पण तुम्ही जर ताजा मटार घालत असाल तर तुम्हाला आत्ताच या पाणी घातल्यानंतर मटार घालून एक 10 मिनिट शिजवून घ्यावा लागेल, कारण ताजा मटार शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो। त्यामुळे तुम्ही यामध्ये पाणी आणि मीठ घातलं की त्याच वेळेस तुम्ही मटारही घाला, झाकण ठेवा, 10-15 मिनिट तो मटार व्यवस्थित शिजू द्या आणि मग सगळ्यात शेवटी तुम्ही पनीर घालू शकता। पनीर घातल्यानंतर ग्रेव्ही खूप वेळ शिजवायची नाही, कारण त्यामुळे काय होतं की पनीर खूप असं रबरसारखं होतं, खूप असं चिवी टेक्स्चर येतं त्याला, कडक होतं। ते टाळण्यासाठी पनीर जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये घालतो त्यानंतर ते फक्त फार तर 3 ते 4 मिनिट शिजवू द्यायचं, त्यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही। या ठिकाणी आणखी एक 5 मिनिट झाकण ठेवून मी ही ग्रेव्ही शिजवून घेतली आहे। हा मस्त, तुम्ही बघू शकता याला टेक्स्चर खूप जबरदस्त आलं। आता यामध्ये मी पनीर घालते, तर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलं, पावशेर 1/2 किलो पनीर बाजारातून विकत आणलं की ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच कापायचं। आणि या ठिकाणी माझ्याकडे 1/2 वाटी फ्रोझन मटर आहे, तो घालतो। मिक्स करूयात। मस्त, आता परत झाकण ठेवायचं आणि एक 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊयात। आणि झाकण ठेवून आणखी एक 5 मिनिट हे मटार पनीर मी शिजवून घेतलं आहे। आता आपण चेक करूयात, वास खूप मस्त येतो। आहा, आणि तुम्ही बघू शकता खूप भारी दिसते ही मटर पनीरची भाजी, परफेक्ट हॉटेलसारखा रंग टेक्स्चर आलं आहे। मस्त, आता मी गॅस बंद करते। वा, तोंडाला पाणी सुटलं। तर ही मटार पनीरची भाजी अर्थातच नानबरोबर खूप छान लागते। लवकरच मी नानची रेसिपी पण शेअर करेल। आणि त्याचबरोबर नान नसेल तर घरी तुम्ही पराठा केला असेल किंवा चपाती फुलका, त्याबरोबरही खूप छान लागेल। त्यातल्या त्यात जिरा राईस बरोबर पण अफलातून लागते ही मटार पनीरची भाजी। तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, खूप महत्त्वाची स्टेप आहे। सबस्क्राईब केला तुम्ही माझा हा व्हिडिओ, तर मी ज्या आठवड्यामध्ये 4 ते 5 रेसिपी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या रेसिपीज माझ्या मिस नाही करणार, त्यामुळे तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंद राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा।